कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढलेल्या आहेत, कारण शनिवार आणि रविवारी इस्रायलमधील 1973 नंतरच्या हिंसाचाराचे हे सर्वात प्राणघातक दिवस ठरले आणि इस्रायलनं आता दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धाचा इशारा देखील दिलाय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा इशारा दिल्यानंतर इराण, अमेरिका आणि इतर देशांच्या नेत्यांनी सुद्धा यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायलचा सर्वात मोठा मित्र देश असलेल्या अमेरिकेनं या प्रदेशामध्ये आता आपल्या युद्धनौका पाठवण्याची घोषणा देखील केली आहे. या सगळ्या युद्ध परिस्थितीची झळ इंधन दरांना बसणार हे निश्चित होतं. गेल्या आठवड्यात क्रूड ऑइलच्या किमती 8% घसरल्या होत्या, कारण वीक डेटामुळे मागणीची चिंता आणि ऑनफंड प्रॉफिट टेकिंगवर याचा थेट परिणाम झाला होता. मात्र इस्रायल आणि गाझा दरम्यानच्या युद्धाच्या चिंतेमुळे या क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या, ज्यामुळे मध्य पूर्वेतल्या उत्पादनामध्ये व्यत्यय आला. इस्रायल आणि पॅलेस्टिनी प्रदेश हे तेल उत्पादक प्रदेश नाहीत, परंतु क्रूड ऑइलच्या जागतिक पुरवठ्यापैकी मध्य पूर्वेकडील प्रदेश जवळजवळ 1/3 भाग उत्पादित करतात. जर हमासच्या हल्ल्यांना पाठिंबा दिल्याचा आरोप असलेल्या इराणला या संघर्षानं वेढलं तर क्रूड ऑइलचा 3% पुरवठा धोक्यात येऊ शकेल. महत्वपूर्ण तेल व्यापार मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्र धुनीतनं होणारा इंधन पुरवठा जर विस्कळीत झाला तर जागतिक क्रूड ऑइल पुरवठ्याचा 1/5 भाग पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. आखाती प्रदेशातील मुख्य तेल निर्यातदारांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी ही अत्यंत महत्वाची आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर गेल्या वर्षी जूनमध्ये तेलाच्या किमती या प्रति बॅरल $120 जास्त वाढलेल्या होत्या. या किमती यावर्षीच्या मेमध्ये प्रति बॅरल $70 काहीशा खाली आल्या होत्या, पण उत्पादकांनी बाजाराला समर्थन देण्यासाठी उत्पादन मर्यादित करण्याचा प्रयत्न केल्यानं या किमती पुन्हा वाढू लागल्या. या संघर्षाचा तत्काळ परिणाम म्हणजे तेलाच्या किमतीत झालेली ही वाढ आणि आता याचा भारताला देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार आहे. जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा त्यामुळे अनेकदा प्रत्येक गोष्टीच्या किमती परिणामकारक वाढतात आणि तेलाच्या आयातीवर जास्त अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशांसाठी ही काही चांगली स्थिती नाही आणि यामुळे देशातली महागाई वाढू शकते, देशाची आर्थिक वाढ कमी देखील होऊ शकते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा देशावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, जिथं वाढत्या ऊर्जा खर्चामुळे अनेक क्षेत्र आधीच प्रचंड दबावाखाली आहेत. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये आणखी वाढ झाली तर महागाई वाढू शकते. इस्रायल पॅलेस्टीन मधला हा संघर्ष आता नेमका केव्हा संपतो हे येणारा काळच ठरवेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा.